शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाभर लाक्षणिक उपोषण। सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले। नाभिक महामंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन केले गेले आहे। तसेच तहसीलदारांना समाजाच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले। खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, तासगाव, शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमंकाळ, विटा व जत तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले। त्यात योग्य ती खबरदारी घेऊन व नियमांचे पालन करून सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी, आर्थिक संकटात सापडलेल्या सलून व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक मदत मिळावी, व्यावसायिकांना हातभार म्हणून किमान 6 महिन्यांचे वीज बिल, 1 वर्षाचे दुकान भाडे, विविध महामंडळ बँक यांच्याकडून व्यवसायासाठी घेतलेली कर्जे माफ करावीत, तसेच इरळी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली येथील आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सलून कारागिरास आर्थिक मदत मिळावी, तसेच नियमांचे पालन करून सलून दुकान सुरू करण्यास परवानगी मिळावी आदी मागण्या होत्या। गेल्या 2.5 महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सलून दुकाने बंद आहेत। लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकांच्या वरती व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। शासनाकडे जिल्हाधिकारी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे वारंवार सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने नाभिक समाजाच्या मागण्याविषयी दखल घ्यावी म्हणून निवेदन दिलेले आहे। शासनानं अजूनही गांभीर्याने या विषयावरती दखल घेतलेली नाही। आज सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात विविध मागण्या नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही करतोय। नाभिक समाजाच्या सलून कारागिरास शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी, नियमावली घालून सलून व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागण्यासाठी हे उपोषण आम्ही संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करतोय। आता तरी शासनानं या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी असं आव्हान, अशी विनंती आम्ही शासनाकडे करत आहे। 2 दिवसापूर्वी कवठेमंकाळ तालुक्यातील इरळीतील एका सलून कारागिरानं आपल्या कुटुंबासहित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सलून कारागीर या मानसिकतेपर्यंत का पोहोचतोय याचा विचार शासनानं करावा असं या उपोषणाच्या माध्यमातून विनंती आम्ही शासनाच्या दरबारी करतोय। लवकरात लवकर शासनानं या विषयावरती निर्णय घ्यावा, अन्यथा नाभिक महामंडळाच्या वतीनं तीव्र आंदोलन इथून पुढच्या कालावधीमध्ये करण्यात येईल असा निर्णय सांगितला नाभिक महामंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। या उपोषणामध्ये नाभिक समाजावर जो आजपर्यंत अन्याय झालेला आहे आणि सलून व्यवसायावर जो अन्याय झालेला आहे, आज दिनांक 20 मार्च पासून ते आज 20 जून पर्यंत जवळजवळ 3 महिने पूर्ण होत आहेत। 3 महिन्याच्यामध्ये सलून व्यावसायिकांचं प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। उपासमारीची वेळ आली आहे। आमच्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील बांधव इरळीचा नवनाथ साळुंके त्यानं त्याच्या पूर्ण फॅमिलीसह विषपाशन केलेलं आहे। 2 मुलं विषपाशन करून तो आज अत्यवस्थ सांगलीमध्ये ॲडमिट आहे। त्याचबरोबर आज अशी परिस्थिती झालेली आहे की सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याकारणानं समाजामध्ये आज मोठी आणि कमालीची उपासमारीची वेळ आलेली आहे। आर्थिक चणचण भासत आहे आणि आता इथून पुढे कसं तर चालवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आता पाच मेटाकुटी लागलेला आहे आणि इथून पुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर संपूर्ण समाजावर उपासमारीची वेळ येईल आणि मोठा अनर्थ होईल। त्यासाठी मायबाप सरकारला, त्याचबरोबर प्रशासनाला आणि सर्व समाजाला आमची नम्र विनंती आहे की शासनानं महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाला संपूर्ण मदत जाहीर करावी। सदर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आर्थिक नुकसानीपोटी आणि व्यवसाय बंद असल्याकारणानं उपासमानाची वेळ आल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील रे गावातील नवनाथ साळुंके नावाच्या तरुणाला आपल्या दोन्ही मुलांसह विषारी औषध घेऊन आत्महत्या केलेला आहे आणि सध्या सांगली सिव्हिल येथे त्याच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत। तर त्याच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीची बाब लक्षात घेऊन खानापूर तालुका आणि विटा शहर नाभिक समाजाच्या बांधवांच्या वतीनं एक या ठिकाणी चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे की त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत म्हणून आर्थिक मदत आज या ठिकाणी आम्ही सर्वजण बांधव एकत्रित येऊन करतोय आणि ती मदत आजच दुपारी 3 वाजताच्या सांगलीला जाऊन त्याच्या
कुटुंबातील सदस्यांच्याकडे आम्ही ती सुपूर्द करतोय. सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान ठेवतो. महाराष्ट्रातील तमाम नागरिक समाज बांधव आज कठीण प्रसंग जात आहेत. त्यांना सुरू व्यवसाय गेले 3 महिने बंद असल्याकारण उपासमारीची वेळ आलेली आहे आणि याचं प्रतिकात्मक होतं तर लोकांची आत्महत्या करावी का असा विचार चाललेला आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे रेल्वे आत्महत्येचा प्रयत्न झालेला आहे. तरी सुद्धा शासनानं जे काही सूचना असतात त्या शासनानं सर्व आम्हाला सूचना कराव्या आणि सुरू व्यवसाय करायला परवानगी द्यावी. तुमच्या सर्व काही सूचना पालन करू आणि समाजाला तुम्ही न्याय द्यावा आणि जे समाजाचं जे काही नुकसान होत आहे ते आर्थिक नुकसान शासनानं आम्हाला आर्थिक नुकसान दुकानदारांना भरपाई द्यावी मदत करावी आणि बऱ्याच आमच्या काही विरोध मागण्या त्या सर्वांनी शासनाच्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्या माध्यमाचे नम्र विनंती. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा